नमस्कार नो एव्हरीथिंग या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून सहर्ष स्वागत करते आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता भासल्यामुळे आपल्याला कोणकोणती लक्षणे दिसून येतात ते मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगणार आहे त्यापैकीच आपल्याला पाच लक्षणं आपल्याला खूप पटकन लक्षात येतील असे ही जे लक्षणं आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे थोडंसं काम केल्यानंतर लगेच आपल्याला थकवा येणे थकवा आल्यानंतर आपल्याला कुठल्याही कामाची इच्छा राहत नाही हे झालं पहिलं लक्षण त्याचबरोबर आपण सततची येणारी झोप आणि आपल्याला येणारा आळस कोणतंच काम करण्याची इच्छा राहत नाही परंतु सकाळी उठल्याबरोबर देखील अर्ध्या एक तासामध्ये आपल्याला लगेच झोप येते हे देखील आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम कमी झाल्याचंच लक्षण आहे त्याचबरोबर तिसरं आहे सांधेदुखी हातांची आणि पायांचे जे जॉईंट्स आहेत किंवा आपले बोट वगैरे आहेत हे, हे देखील दुखतात ज्याही व्यक्तींना कॅल्शियम कमी आहे अशा व्यक्तींना सांधेदुखीचा गुडघेदुखी कंबरदुखी पाठदुखी त्याचबरोबर जे काही आपले सांधे वगैरे दुखतात हे कॅल्शियमची कमी भासल्यामुळेच आपल्याला या त्रासांना सामोरे जावे लागत असते त्याचबरोबर चौथं जे लक्षण आहे ते म्हणजे नखांची व्यवस्थित आपल्या वाढ होत नाही नखं वाढले तरी ते साधारणतः महिलांमध्ये हे प्रमाण दिसून येतं की त्यांचे जे नखं आहेत ते सहज कुरतडल्यासारखे म्हणजे तुटून जातात त्यांनी कपडे भांडे केले हातगोले होतात आणि ते कपडे भांडे केल्यानंतर जेही काही कॅल्शियम कमी आहे अशा व्यक्तींना त्या व्यक्तींचे नख एकसारखे वाढत नाही ते मध्येच कट होऊन जातात शेवटचं आणि महत्त्वाचं लक्षण म्हणजे केसांचं आरोग्य हो कॅल्शियमची कमतरता भासल्यामुळे आपल्या केसांवरती त्याचा इतका परिणाम दिसून येतो की आपले केस, के केस पूर्णपणे निर्जीव होतात त्यांना कुठल्याही प्रकारचं हेल्दीपणा राहत नाही ते एकदम ना त्याचं जे गळण्याचं प्रमाण आहे ते देखील खूप प्रमाणामध्ये वाढतं आणि केसांना म्हणजे केस गळती केस तुटणे त्याचबरोबर केस आपले मधल्यामधीच तुटून पडतात अशा पद्धतीच्या ज्या काही समस्या आहेत त्या कॅल्शियम कमी झाल्यामुळेच या समस्या आपल्याला उद्भवत असतात अशा पद्धती जर तुम्हाला लक्षणे जाणवलीत तर तुम्ही त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्या आहारावरती जेही कॅल्शियमयुक्त फायबरयुक्त पदार्थ आहेत त्यांचा समावेश आपण आपल्या आहारामध्ये करायचा आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद